नमस्कार. सूत्रसंचालन कार्यशाळेचा आपला आजचा 5वा दिवस. तुम्हा सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत. आज आपण सूत्रसंचालकाच्या संहिता लेखनाविषयी ऐकणार आहोत. कोणत्याही कार्यक्रमाची संहिता ही अतिशय उत्तम जर असली तर तो कार्यक्रम मस्त होऊन जातो. संहिता लेखन हे अतिशय छान असं तंत्र आहे. निवेदक जो आहे त्याला खरं तर हे तंत्र जमायला हवं. बऱ्याचदा संहिता लेखक ही संहिता लिहून देतात आणि निवेदक निवेदन करतो, पण कोणावर तरी विसंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः जर संहिता लेखनासाठी प्रयत्न केला तर ते अतिशय छान, कारण कोणीतरी दिग्दर्शन करणं आणि त्या पद्धतीने आपण काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणं याच्यामध्ये तांत्रिकता येण्याची शक्यता असते. मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये होतं काय की बऱ्याच वेळा निवेदन करणारा जो असतो त्याची बोलण्याची पद्धत, निवेदन करण्याची पद्धत अतिशय सुंदर असते, पण संहिता लेखन त्याला तितकंसं जमत नाही. मग अशा वेळेस कोणीतरी संहिता लेखक लेखन करून देतो, ही गोष्ट सुद्धा चालू शकते. पण बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेस त्या संहिता लेखकावर आपण अवलंबून राहणं, म्हणजे निवेदकानं अवलंबून राहणं, हे त्याच्यासाठी तसं धोकादायक आहे. म्हणजे बघा ना, एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाचे जे आयोजक असतात त्यांनी निवेदनाचं काम तुमच्याकडे दिलेलं असतं. तुम्ही ती संहिता लेखन अजून पुढच्या कोणाकडून तरी लिहून घेणार, म्हणजे हे असं शेपूट वाढत जाणार, त्याला काही अर्थ नाही. पण ही संहिता आपण लिहिण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल आणि तुम्ही तो कराल याची मला खात्री आहे. एक लक्षात घ्या, यशाला कधीही शॉर्टकट नसतो, मेहनत आहे. पण एकदा ते सगळे सूर जुळून आले की मग मात्र तुमच्या जशी बोलण्यात सहजता येईल तशी संहिता लेखनामध्ये सुद्धा सहजता येईल. आणि एक करायचं, कार्यक्रम छोटा असो मोठा असो, या संहितेचं लेखन केलं ना तर ती संहिता आपल्याकडे कायम संग्रही असली पाहिजे. बऱ्याच वेळा कार्यक्रम झाला की कार्यक्रमाबरोबर ती संहिता सुद्धा कुठेतरी निघून जाते. पुढचा कार्यक्रम आला की मग आम्हाला आठवतं की अरे ती संहिता असती तर बरं झालं असतं, असं नाही होऊ द्यायचं. एक स्वतःचं फोल्डर ठेवायचं, प्रत्येक कार्यक्रमाची जी संहिता आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण संकलित करून ठेवायची. म्हणून संहिता लेखनाचे स्वतःसाठी खूप फायदे असतात. स्वतः जर संहितेचं लेखन केलं तर शब्द शब्द हा आपला असतो आणि मग ती आपण अतिशय आत्मविश्वासाने संहिता सादर करू शकतो, म्हणजे निवेदन करू शकतो. इथे अडथळा येत नाही. स्वतः संहिता लिहून आपण एक प्रकारे चांगलं यश पदरामध्ये पाडून घेतो. संहिता लेखक हा कोणी अन्य जर असला तर त्याचा उल्लेख खरं तर आपण केला पाहिजे कार्यक्रमामध्ये की या संहितेचं लेखन अमुक अमुक यांनी केलं आहे. कारण सुजान सुज्ञ असे जे श्रोते असतात त्यांचं लक्ष शब्दांवर असतं. इतकी सुंदर शब्दांकन करणारी ही व्यक्ती आहे तरी कोण, असा कोणाच्या तरी मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून ते आपण नाव त्या ठिकाणी घेतलं तर काही हरकत नाही. आता समजा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, आत्मविश्वास आतापर्यंत तुमच्यामध्ये आलेला आहे, संहिता समोर आलेली आहे, विषय भरकटू द्यायचा नाही हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, आणि एखादा मुद्दा कधी कधी आपल्यातून निसटून जातो आणि नंतर आठवतं की अरे हे माझं बोलायचं राहून गेलं, हे होतं बरं का. म्हणून अतिशय जागरूक निवेदकानं असलं पाहिजे. वेळेच्या मर्यादेचं आपल्याला पालन करायचंच आहे. आता ही संहिता जी आहे ती कुठे उपयोगाला येते? दोन गाण्यांच्या मध्ये येते, दोन कवितांच्या मध्ये येते, एखादी कविता झाली तिचा परिणाम आणि दुसऱ्या कवितेची सुरुवात
ही संहिता छानपैकी सांगून जाते. म्हणून आपल्या संहितेमध्ये विस्कळीतपणा नको. संहितेचं वाचन केल्यानंतर पुढच्या गाण्याच्या अनुरूपानं ती नक्की होती का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. अलंकार, क्लिष्टता, दुर्बोधता हे टाळणं अतिशय गरजेचं आहे. खूप जडजड जडजड शब्द वापरले आपण म्हणजे आपण खूप पांडित्य दाखवलं असं काही नाही. साधं, सोपं, सहज समोरच्याला कळेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीची आपली संहिता असली पाहिजे. संहितेची भाषाशैली जी आहे ती अशी मस्त खुसखुशीत आणि बोलीभाषेतली हवी. कोटेशन्स जे आहेत त्याचा वापर संहिता लेखनामध्ये आपण मध्ये मध्ये करणार आहोत. पण ते जे कोटेशन्स जे आहेत ते चपखल बसणारे पाहिजे आणि ते तुरळक असले पाहिजेत. पण त्याचा जो कवी किंवा शायर याचा जर आपण उल्लेख केला तर चांगलंच आहे. कधी कधी वेळेअभावी आपल्याला नाही करता येत उल्लेख, काही हरकत नाही. मात्र ही कोटेशन्स थोडीशी हटके असली पाहिजेत. काहीतरी नवं आणि छान ऐकल्याचा आनंद श्रोत्यांना त्यातून मिळाला पाहिजे. मी मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना तोंडपाठ असलेली कोटेशन्स ऐकवण्यात काही मजा नसते. काहीतरी नवीन देण्यासाठी आपण स्वरचित काव्य पेरू शकतो, त्याचाही भडीमार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. संहिता नेहमी अतिशय दर्जेदार असली पाहिजे. केवळ ती हौशी संहिता असून उपयोग नाही. गाण्याविषयीचे जे तपशील आहे ते आपण काढून ढुंढाळून काढले पाहिजे. त्याचे गीतकार, त्याचे संगीतकार, गायक, एखादं गाणं त्याच्या त्या गाण्याची निर्मिती होत असताना काय प्रसंग घडला होता हे जर आपण श्रोत्यांना ऐकवलं तर त्यांना मजा वाटते. आणि म्हणून ती अचूकता संहितेमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात ही संहिता आपण जेव्हा लिहायला घेऊ तेव्हा हे पण लक्षात ठेवा की समोरचा जो श्रोता आहे तो नक्की आहे कसा, तो कोण आहे, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत की कॉलेजची तरुणाई आहे हे सुद्धा आपण विचार घेतला पाहिजे. म्हणजे वयोगट जो आहे ना तो आपल्या लक्षात असला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचं निरीक्षण आणि चिंतन आपण जर केलं तर मित्रांनो संहिता उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही संहिता जी आहे त्या लेखनाची एक संधी म्हणजे तुमची लेखनशैली. अभ्यास, व्यासंग यांची परीक्षा असते आणि विशेष म्हणजे संहिता लिहायला आपण बसलो की कल्पनाशक्तीला वाव सुद्धा मिळतो. मला जमेल का, मला वाटतं बहुतेक मला नाही जमायचं असं जर आपण म्हटलं तर मग जमणारच नाही. आणि म्हणून मी प्रयत्न करणार आहे मला जमेल असं जर तुम्ही मनामध्ये एकदा ठाण मांडलं की छानपैकी जमणार आहे. म्हणजे मलाही बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की एखादा कार्यक्रम असला की माझे प्रिय मित्र छानपैकी फोन करून मला विचारतात की असा असा कार्यक्रम आहे त्याची संहिता बनवून द्याल काय, किंवा त्याच्यासाठी काही कोटेशन्स तुमच्याकडे असतील अशी तर मला पाठवाल काय. मला काही हरकत नसते, मी अनेकांना तशी मदतही केलेली आहे. पण मग तुमचा अभ्यास कच्चा राहतो ना, त्याचं काय, तुम्ही पक्के कधी होणार. मी स्वतः उगस मोठेपणा सांगत नाही पण खरं सांगतो, आजता गायत मी कधीही कोणाकडून अशा पद्धतीची निवेदनाची तयारी मला करून द्या असं कधीच सांगितलं नाही. तुमची सूक्ष्म निरीक्षणं जी असतात कार्यक्रमांमध्ये ती तुम्हाला फायदेशीर ठरतात. तुमचंच मन मग तुम्हाला सांगायला जातं की अरे या निवेदकानं असा असा उल्लेख केलेला आहे ना, मी मात्र निवेदन करताना असं असं या ठिकाणी करेल, हे अतिशय फायदेशीर ठरेल. किंवा एखाद्या निवेदकानं किती छान मांडणी केली ना याची, असंही मनामध्ये येऊन जातं. काही संहिता खरोखरच अतिशय काळजावर कोराव्यात इतक्या देखण्या असतात. आता संहिता आपली जी आहे ती लिहून झालेली आहे. पण एक लक्षात घ्या, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या तयारीत संहितेच्या बाबतीत
काही गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला असली लक्षात घेतल्या पाहिजे आपण. संहिता आपली अतिशय देखणी असली पाहिजे, अक्षरं जरा मोठी असली पाहिजे, वेळ असेल तर टाईप करून घेतलं, मोठा पॉन्ट वापरला तर अधिक चांगलं. आपल्या संहितेमध्ये खाडाखोड टाळा. फुलस्केपचे जे तुम्ही पेपर्स वापरणार आहात, प्रत्येक पेपर हा वेगळा असला पाहिजे. त्या पेपरवर कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूला क्रमांक 1, 2, 3 असे संहितेचे क्रमांक टाका. अन्यथा कार्यक्रमाच्या वेळेस एखादा संहितेचा कागद मागे पुढे होण्याची शक्यता निर्माण होते आणि मग आपण आणखी गडबडून जातो. कार्यक्रमातलेही लोक आपल्याकडे बघायला लागतात आणि आपण सुद्धा बावरून जातो, हे काय बरोबर नाही. म्हणून संहिता कधी पानाच्या दोन्ही बाजूंना लिहायची नाही, सुटसुटीत लिहायची. जमलं तर स्टेपल करा, व्यवस्थित करा, पिन करा. पण कार्यक्रमाला जेव्हा मात्र तुम्ही जाणार आहात, एखाद्या कार्यक्रमाला बसणार आहात, तुम्ही तिथे निवेदन करणार आहात, तर ते संहितेचे कागद अलग अलग असले पाहिजेत. आपण कागद बदललाय ते समोरच्याच्या लक्षात सुद्धा येऊ नये अशा पद्धतीने तो बदलावा. अजून एक, काही निवेदकांच्या बाबतीत काय होतं माहितीये का, समजा संगीतमय असा कार्यक्रम असेल, सुंदर गाणं सुरू करून देतात आणि हे संहिता चाळत बसतात. पुढचे त्या गाण्याचा आनंद घेतात तेव्हा हा बिचारा मात्र संहितेत मला पुढे काय बोलायचं या विवेचनेमध्ये असतो, मजा जात आहे. जसे श्रोते मस्त त्या कार्यक्रमाचा किंवा त्या गाण्याचा अनुभव घेतात, अनुभूती घेतात, आपल्याला तितक्याच छानपैकी ती अनुभूती घेता आली पाहिजे. कारण संहिता अगोदर तुम्ही लिहिलेली आहेच. ही संहिता जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलेली असेल ना, तर नेमकं पुढचं गाणं कोणतं आहे आपोआप तुम्ही नजरेत नजर भिडून प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या सहजपणे बोलून जाल. म्हणून तुमची संहिता अतिशय सुवाच्य असू द्या, शुद्ध असू द्या. खरं तर आता ती टायपिंगची व्यवस्था असल्यामुळे टाईप केलेली संहिता खूप छान आणि तुमच्याकडे संकलन करायला खूप सुरेख होईल. आपण वाचताना कुठे अडखळणार नाही याची काळजी घ्या आणि म्हणून संहितेतील वाक्य छोटी छोटी असावीत. लांब लचक असं एखादं वाक्य इतकं बोर करून टाकतं, तुम्हाला सांगतो, असं होता कामा नये. आज आपण संहितेविषयी पाहिलं. असा कोणता तर एखादा कार्यक्रम स्वतःच घ्या, कल्पनेनं घ्या आणि या कार्यक्रमाची संहिता मला लिहायची आहे असं मनाशी ठरवा. अगदी साधं करा ना, तुम्हाला आवडणारी गाणी अशी 7-8 गाणी काढा. काढली मग त्या 7-8 गाण्यांसाठीची संहिता मला लिहायची आहे, तुम्ही प्रयत्न करा. ती संहिता खूप मोठी नको, प्रत्येक 2 गाण्यांमध्ये जी संहिता असेल ती थोडक्यात असू द्या. आणि मग काय करायचं, ती संहिता तुम्ही वाचायची. मस्त जणू काय एखाद्या भरगच्च अशा थिएटरमध्ये बसलेलो आहे, कल्पनेनं बसलेलो आहे असं समजा, आणि त्याच आवाजामध्ये छानपैकी ती संहिता तुम्ही वाचा आणि नंतर रेकॉर्डरवर मोबाईलवर ते गाणं लावून द्या. संपलं ते गाणं पुन्हा संहितेचं वाचन करा. कोणी लागत नाही लक्षात घ्या, संहिता आपली, गाणी आपली, सूत्रसंचालक आपण, श्रोते आपण. काय मजा असते माहिती आहे याच्यामध्ये, हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. याच्यातून उजळणी होत जाईल आणि तुम्ही जेव्हा खरोखर स्टेजवर जेव्हा जाल तेव्हा अतिशय आनंदानं प्रसन्न मुद्रेनं तुम्ही ती संहिता वाचन कराल आणि तुमची संहिता 100% खरं ठरेल आणि कार्यक्रम उंचावेल, मला खात्री आहे. कराल ना असं? जरूर करा. धन्यवाद.